मोदननी संसदेमध्ये काल तडफदारपणे जे भाषण केलं त्याला अक्षरशः तोड नाही मला खास करून मोदी विरोधकांना हे सांगायचं आहे की मी दावा करतो की गेल्या पंचेचाळीस वर्षांमध्ये म्हणजे एकोणीसशे ऐंशीला इंदिरा गांधी परत एकदा निवडून आल्या तेव्हापासून जुनं तर खरं फुटेज उपलब्ध नाही आहे म्हणजे सगळ्यांसाठी ते ओपन नव्हतं तेव्हा नंतर लाईव्ह टेलिकास्टिंग सुरू झालं संसदेचं त्याच्यामुळे आता तरी ही भाषण सरळ बघायला मिळतात तेव्हा तसं नव्हतं आश्चर्याची गोष्ट ही की वेगवेगळे म्हणजे समर्थकांना तर काय हे करायचं ती गोष्ट वेगळी जे विरोधक होते अगदी प्रत्यक्ष संसदेमधले विरोधक असो किंवा बाहेरचे विरोधक असो ह्या सगळ्यांना त्यांच्या तोंडात चप्पल मारल्यासारखं होऊन बसलं की, की तुम्हाला त्याचं उत्तर देता येत नाहीये दोन भाग आहेत एकतर मोदीचे राजकीय विरोधक जे आणि जसे आहेत त्यांनी मी वारंवार अशी भूमिका आम्ही वरती घेत आलेलो आहोत की राजकीय कोणाला काय चर्चा करायची हा वेगळा मुद्दा आहे तुम्ही ठरून ठरून मोदीला चुकच म्हणायचं आहे ते त्यांचं एक धोरण असू शकतं विशेषतः राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नाही पण संसदेच्या बाहेरचे जे विरोधक आहेत त्यांची सगळ्यात मोठी अडचण ही आहे त्यांना जो विरोध करायचा आहे तर तो मुद्द्याच्या आधारित करावा लागतो आता मोदींचं जे अप्रतिम असं भाषण आहे मी जुन्या काही पंतप्रधानांचे तुम्हाला हवाले देतो इंदिरा गांधींचा आवाज थोडासा किनरा चिरटा असा होता पण ते लोकांपर्यंत पोहोचायचा पण प्रत्यक्ष संसदेमध्ये इंदिरा गांधींनी फार कधी संसद गाजवली असं झालं नाही राजीव गांधींमध्ये उत्साह होता पण त्यांना ते सगळे संसदेचं सगळं तंत्र त्यांनी समजून घेतलेलं आहे त्यांना फारसा अनुभव संसदीय कामाचा नव्हता प्रत्यक्ष पंतप्रधान होईपर्यंत त्याच्यानंतर जी गोष्ट आहे विश्वनाथ प्रताप सिंग असो चरण सिंग असो त्याच्यानंतर चंद्रशेखर असो अतिशय थोडा कालावधी यांना मिटलं पण ह्यांनी पण फार मोठी काही चांगली भाषण केली असं नाही नरसिंहराव सारखा पंतप्रधान विद्वान होता कंटेंट चांगला होता पण त्यांची शैली फारशी आकर्षक अशी नव्हती शांतपणे ते मुद्दे मांडायचे देवगौडा आणि इंद्रकुमार गुजरांच्या वतीत हे पण देवगौडांचं एक भाषण फार चांगलं आहे जेव्हा त्यांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव आला आणि ते बदलून परत दुसरं सरकार म्हणजे गुजरात आले तेव्हाच त्यांचं एक भाषण ओल्ड मॅन इन हारी असं ते सगळं ते फार एक चांगलं भाषण आहे पण ते सगळे अशी उत्स्फूर्तपणे आलेली भाषण आहे त्याच्यानंतर अटल बिहारी भाष वाजपेयी अतिशय सुंदर अशी भाषण करायची पण त्यांचे आव्हान भावनिक पातळीवरच असायचं त्याच्यानंतर मनमोहन सिंगांचा काळ बघितला अतिशय निरस असं ते, ते बोलायचे कंटेंट पण चांगला होता पण कुठलीही आकर्षकता त्यांच्या बोलण्यामध्ये नव्हती पहिल्यांदा असं घडतंय गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांमध्ये एक पंतप्रधान एकतर सडेतोडपणे बोलतोय त्याचं वक्तृत्व चांगलं आहे त्याच्या पाठीशी त्याचं भक्कम असं बहुमते त्याला पाठिंबा द्यायला किंवा त्याच्या पाठीशी आपकी बार चारस पार अशा घोषणा द्यायला सगळे त्याचे त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे वेगळी गोष्ट जी आहे मला लक्षात आणायची की जी, जी आकडेवारी ज्या पद्धतीनं मोदींनी सगळ्यांच्या तोंडावर फेकून गपचूप केलं त्याला तोड नाही नुसतं भावनिक पातळी होती चांगलं भाषण तर वाजपेयी पण करत होते पण ज्या पद्धतीने आणि गेल्या दहा वर्षातला आपला आणि दहा वर्षातला युपीएचा जो त्यांनी तुलना करून लेखा जो लेखाजोखा मांडला त्याला तोड नाही हे जे बाहेरचे विरोधक मी म्हणतो त्यांना तोंडात बसल्यासारखं का झालं साधा मुद्दा आहे की तुम्ही महागाई वाढली त्यांचे जे काही प्रवक्ते आता मी नावं घेत नाही अतिशय घणे भाषेमध्ये वारंवार मोदीवर टीका करतात साधी गोष्ट आहे जर तुम्हाला महागाई वाढली असं म्हणायचं असेल तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता महागाई निर्देशांक आणि महागाई कमी झाली कशाच्या आधारावर म्हणायचा की तोच आकडा हा आकडा मोडण्याची पद्धत जर चूक असेल तर मग काल केलेलं समर्थनही चूक आहे मग आजची टीका पण चूक आहे पण जर तुम्हाला काल ह्याच आकड्याच्या आधारावरती जे कोणी सरकारचं भलावण करणं असतो किंवा विरोध करणं असतो असं करत तर आज तो, तो आकडा कमी आलेला आहे ना महागाई चा निर्देशांक जर जा कमी झाला असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल ना महागाई कमी झालेली आहे म्हणून जी डी पी वाढलेला असेल हा आकडा असेल काय होतं नेहमी हे असं म्हणलं की म्हणतात की मग गरीब कसा गरीब आहे श्रीमंतान गरीब असले अरे हे सगळं बाजूला ठेवा कालपर्यंत तुम्ही ज्या आकड्याच्या आधारावरती टीका करत होते तेच आकडे घेऊन जर तुम्हाला कोणी दाखवून दिला असेल तर तुम्हाला ते मान्य करावं लागेल ना त्याच्यानंतर देश हा चौथ्या नंबरची इकॉनॉमी झाला झालाय की नाही आकडे येत ना समोर सगळ्यात मोठी अडचण ही आहे किंवा जो इन्फ्रास्ट्रक्चरचा वारंवार मुद्दा आहे कि काल रस्ते किती किलोमीटरचे होते आज रस्ते किती किलोमीटरचे आहेत काल तर रेल्वे ट्रॅक किती होते आज रेल्वे ट्रॅक किती आहेत इलेक्ट्रिफिकेशन काल झाले होते की नाही आज किती झालेले ह्या सगळ्या गोष्टी आकडे किंवा अजून एक फार सुंदर आकडा मोदींनी भाषणामध्ये वापरला कोणी त्याच्यावरती बोलायला तयार नाही म्हणजे हे विरोध पंचवीस कोटी दरिद्री रेषे खालच्या लोकांना रेषेतून वरती आणायचं काम केलं किंवा घर किती जणांना भेटले शौचालय ते आकडे मी परत आता रिपीट करत नाही हे आकडे आहेत ना बरं जर तुम्हाला हे आकडे खोटे म्हणायचं असेल तर मग याच आकड्यांचा काल आधार घेऊन तुम्ही काहीतरी टीका करत होते शौचालय किती बांधले म्हणजे एक बरं आश्चर्याची गोष्ट अशी की आताच बावीस तारखेला अयोध्येमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सगळ्यांना असं वाटत होतं की हे रामान रामाच्या जीवावरती हे निवडून येणार किंवा रामाच्या शिवायांचं काही चाल चालत नाही किंवा कुमार केतकरांचं तर ते अतिशय लोक फेमस असं वाक्य प्रत्यक्ष जरी पृथ्वीवर रावतला तरी मोदी काही पंतपना होणार नाहीत भाऊनी फार चांगला व्हिडिओ केला जरूर बघा हे सगळ्यांना असं वाटत होतं आणि प्रत्यक्षामध्ये मोदींनी भाषणामध्ये पूर्णपणे विकासाच्या अजेंड्याबद्दल बोललेले हे जे नेहमी नेहमी तुमतणं वाजवतात बेरोजगारीवर बोला महागाईवरती बोला आणि किंवा गंगामी लाशे तयार राहते ठरलेलं वाक्य अगदी कोरोनापासून चालू आहे अजून यांचे लाशे बीचे हे हे विसरून गेलेले आहेत आम्ही ते आवर्जून उदाहरण दिलेलं होतं काळाराम मंदिरामध्ये मोदी गेले तिथून उठून त्यांनी आटल सेतूचं उद्घाटन केलं मोदी एकाच वेळी जी काही तो जो राम मंदिराचा जो काही अजेंडा होता तो तर यशस्वी त्यांनी करून दाखवलाच तीनशे सत्तर आठवून दाखवलं समान नागरिक कायद्याच्या दृष्टीनं पाऊल टाकलेलं आहे ट्रिपल तलाक आठवून दाखवला पण त्याही पेक्षा त्यांनी भर मात्र कृती इकडं केली ते तर केलंच केलं पण दुसरी जी कृती प्रत्यक्ष आकड्यामधून केलेली सिद्ध करून दाखवली त्याचं काही उत्तर देता येत नाहीये मोदीच्या ह्या भाषणामध्ये अप्रतिम पद्धतीनं विरोधकांना जे टोले शालजोडीतले मानलेत की इनका ग्राफ कैसे बढते बढते ये दर्शक गॅलरी मे चले जायगे किंवा त्यांनी सभात त्या केल्यानंतर हे बाहेरही जाणेवाले हे विरोधकांच्या लक्षात येत नाहीयेत की ये 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 तुमची जी काही कृती आहे ती सगळी मोदींच्या बाजूने जातीय तुम्ही उचललेला प्रत्येक म्हणजे जो काही ते तू तु पाऊले तुमचं जे काही धोरण आहे इंडिया आघाडीचे तीन तेरा आहेत जेव्हा की ते चारशे पारचा नारा द्यायला लागले तुम्हाला त्याच काळामध्ये राहुल गांधींची पदयात्रा चालू आहे का चालू आहे आता कळायलाच मार्ग नाही का पूर्णपणे इरलेवर ठेवून गेली बावीस तारखेला फार मोठ्या प्रमाणात टी आर पी हा अयोध्येमध्ये राहील सगळ्यांना कळत होतं राम मंदिरावरती लक्ष राहील ते बाजूला पडलं आणि हे ना त्याच काळामध्ये यात्रा करायचं पडलं ज्याच्याकडे कोणाचं लक्षच जात नाहीये अगदी सोशल मीडियामध्ये सुद्धा आता की जो पूर्णपणे लोकांच्या हातामधला आहे राहुल गांधीच्या पदयात्रेच्या संदर्भात किंवा महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगतो जेव्हा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतची महाराष्ट्रात आली होती तेव्हा ज्यांनी टाळ कुठले होते ना त्या यात्रेमध्ये जाऊन त्याच्यापैकी एकही जण आत्ता राहुल गांधीच्या ह्या पदयात्रेत सामील झालेला ना नाहीये कितीतरी असे साहित्यिक विचारवंत तथाकथित जे सगळे होते ना निर्भय बनवाले ते कोणीच गेलेले नाही होत त्या यात्रेमध्ये तुम्ही ज्या राहुल गांधीचं समर्थन आत्ताच केलं होतं मागच्या वर्षीची गोष्ट आहे त्या सगळ्या तुम्ही आत्ता जी नवीन पदयात्रा आता चालू आहे त्याच्यामध्ये सामील का नाही झाले किंवा त्याच्याबद्दल हे लिहित का नाही आहेत ह्यांची सगळ्यात मोठी गोची काय माहिती आहे का की तुम्ही मोदींचा तुमचा विरोध ही स्वतंत्र गोष्ट आहे पण तुम्ही त्या विरोधासाठी ज्याच्या पाठीशी उभं राहिलेला ते मोठं आश्चर्याची गोष्ट आहे ज्या काँग्रेसनी आणीबाणी लादली ज्या काँग्रेसनी तुमच्यावरती फटके दिले तुम्ही तुरुंगात गेला ज्या काँग्रेसमुळं त्या काँग्रेसवाल्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही आता निर्भय बनवचा नारा द्यायला लागला तुम्ही आता त्यांच्या मांडीला मांडी लावून मोदींना टीका करायला मोदींवरती तुम्ही मोदींवरती स्वतंत्रपणे टीका करा तुम्ही ही टीका करत असताना तुम्ही ज्यांची बाजू घ्या लागलात त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही स्वतः होतात ना आज शिवसेनेची बाजू घेणारे आज काँग्रेसची बाजू घेणारे हे सगळे आणीबाणीला बाळासाहेब ठाकरेंनी समर्थन दिलेलं होतं त्यावेळेस तुमची भूमिका काय होती म्हणजे हे सगळे मोदीच्या अंध विरोधाच्या नादाखाली तुम्ही जवळ कोणाला केलंय ते त्यांच्या लक्षात येत नाही म्हणजे आपल्याकडे ती आहे म्हणे नवरा मेला हरकत तरी हरकत नाही सवत रणकी झाली पाहिजे फक्त कोणाचा तरी विरोध त्याच्यामध्ये आपलं काय नुकसान होतं हे पाहायचंच नाही तुम्हाला फक्त मोदींचा विरोध करायचा आहे ते करत असताना आपण वैचारिक पातळीवरती नुकसान करून घेतलेलं आहे राजकीय पातळीवरती राजकीय कार्यकर्त्यांनी काय नोटा तो नुकसान करून घ्यायचं ते करून घेत आहे पण हे जे सगळे तथाकथित पत्रकार आणि विचारवंत आहेत हे तटस्थपणे परिस्थितीचं आकलन न करता जे मांडतायत ती मोठी आश्चर्याची गोष्ट आहे त्याच्यावरची ही वसंतवाणी घराणेशाहीचा काढून या मुद्दा मोदी लावी गुद्दा काँग्रेसला संसदेत केला जोरदार हल्ला जरी केला कल्ला विरोधींनी विकासाचे खरे देऊन आकडे पाडले उघडे टीकाकार अर्थव्यवस्था ए स्थानाला मानाच्या पानाला जागतिक वाजते जोरात योजनांची घंटी मोदीची गॅरंटी लोकांसाठी इंडी आघाडीचा नाही ताळमेळ मोदी जिंके खेळ संसदेत कांत संसदेत मोदी जिंके खेळ हाती येई खेळ विरोधींच्या हाती येई खेळ विरोधींच्या विरोधी पक्षाला काहीच हाताला लागलं नाही शेवटी त्याग केला आडाओा करून पाहिला शेवटी त्याग केला ही जी काही परिस्थिती समोर येते त्याच्यावरती एखादा मुद्दा घेऊन ठामपणे सरकारच्या विरोधात तुम्ही उभे आहात जनतेच्या बाजूनं हे दिसायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये आणि ज्या पद्धतीने नुसतं मी म्हणलं ना की भावनिक पातळीवरती एखादं भाषण चांगलं असणं गोष्ट वेगळी पण हे भाषण आकडेवारीच्या पुराव्यासकट दिलेलं आहे अतिशय ठामपणे दिलेले पूर्णपणे आपल्या दहा वर्षाचा लेखाजोखा मनमोहन सिंग यांच्या काळातल्या दहा वर्षाची तुलना करून मांडलेलं आहे हे विशेष इथेच थांबूयात धन्यवाद